गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आता नवीन तुम्हाला एक ड्रॉइंग सांगते, अगदी क्विक ड्रॉइंग आहे, कमी याच्यात तुमचं हे चित्र कंप्लीट होणार आहे. त्यासाठी मी हा एक रेक्टँगल बनवणार आहे, मला दिसावं म्हणून मी थोडा स्केच पेननी बनवते आहे. तर हा आहे 10 इंचाचा रेक्टँगल आहे, 10 बाय 8 इंचाचा आहे. हा 10 बाय 8 इंचाचा मी एक रेक्टँगल बनवणार आहे. रेक्टँगल बनवून झाल्यावर ह्याच्यात सिम्प्लिफाईड मी चेअर दाखवणार आहे. चेअर दाखवली की थोडीशी ड्रेपरी दाखवणार आहे. आता काय असतं की हळूहळू आपल्याला ड्रेपरी म्हणजे कापड, एलिमेंटरी इंटरमिजिएटमध्ये जेव्हा स्टील लाईफ शिकवतो तेव्हा याचा जास्त करून प्रकर्षाने वापर होतो. ड्रेपरी म्हणजे कापडाचा एक भाग आहे, त्याचे जे आपल्याला वेगळे फोल्ड्स मिळतात त्यांनी खूप वेगळा इफेक्ट येतो आपल्या चित्राला. आता हे मी एक चेअर घेतली आहे. हाही एक स्टील लाईफचाच प्रकार आहे, पण हे लाईव्ह आहे. लाईव्ह म्हणजे कशा, एखाद्या मोठ्या गोष्टीकडे आपण जो बघून चित्र काढलं, म्हणजे घरी तुमचे स्टीलचे भांडे असतील किंवा तुमच्याकडे काही वस्तू पडल्या असतील, बूट चप्पल, त्याच्यानंतर कापडाची क्रीज, तुमच्या चादरीचं सुद्धा त्याच्यावर तुम्ही बघितलं की त्याची एक क्रीज दिसते, तर ह्या मी अशा प्रकारे या फोल्ड्स बनवल्या. पण फोल्ड्स नुसत्या बनवून होत नाही, तर त्याचा इफेक्ट कळावा लागतो. तर इफेक्ट कसा कळेल ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आता या ह्याच्यात मी हलका रंग देणार आहे, खूपच पाणीदार. हा स्काय ब्ल्यू कलर घेतलेला आहे, हा मी थोडासा देणार आहे. आता हा मी ब्लॅक दिला आहे, पण तुम्ही आधीच द्या, तुम्ही पेन्सिलने आधी काढा, ब्लॅक स्केच पेननी आधी रंगवू नका. रंग वाळला होता, मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि त्याला ब्रशच्या उलट्या बाजूनी सॉफ्ट करून त्याच कलरचा वापर करते आहे. तुमचे जुने रंग झाले असतील तर त्याचासुद्धा असाच तुम्ही वापर करा. हे पहा, ह्याच्यात या फक्त ड्रेपरीला मी निळा रंग देणार आहे. एक प्लेन रंग द्यायचा आहे, अगदी पाणीदार द्यायचं आहे, कुठेही घट्ट कलर असा द्यायचा नाही आहे. आणि ड्रेपरीचा थोडासा इफेक्ट कसा नंतर येईल ते मी तुम्हाला लाईन्सद्वारे सांगणार आहे. हे लाईन ड्रॉइंगच आहे. रंग दिल्यानंतर या दोन ह्याच्यात तुम्हाला फरक कळेल. ही चेअर आहे, चेअरला मी वेगळा रंग देणार आहे आणि ड्रेपरीला वेगळा रंग देणार आहे. मी मुद्दामून जमिनीपर्यंत ते ड्रेपरी दाखवली आहे, कारण त्या कापडाचा एक वेगळा इफेक्ट रंगाच्या माध्यमातून, कमी रंगाच्या माध्यमातून आणि लाईन्समुळे कसं दाखवता येईल हे तुम्हाला या ड्रॉइंगवरनं समजेल. पूर्ण पातळ रंग दिलेला आहे, पूर्ण ठिकाणी झाला आहे. हे पूर्ण इथे मी हाच रंग दिलेला आहे. हा रंग देऊन झाल्यावर मी हा आत्ता दुसरा रंग घेणार आहे, जो मला चेअरला द्यायचा आहे. हा पहा, मी ह्या चेअरला पण हा रंग दिला आहे वेगळा, थोडासा अपोजिट कलर, म्हणजे कसं उठून दिसायला पाहिजे आणि याचा लुक वेगळा येतो. आता
हा एक दोन बेसिक कलरमध्ये खूप रंग वापरायचाच नाही आहे ह्याच्यात, दोन रंग वापरले बस, बाकी जास्त आपल्याला पातळ रंग दिला आहे, कुठेही घट्ट रंग दिलेला नाही आहे, खाली सुद्धा दिसत आहे सगळ्यांना। एवढं तुम्ही तयार करून ठेवा, पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला दुसरा इफेक्ट कसा आणायचा ते सांगते। थँक्यू।